ज्या पद्धतीनं नाना पटोले इथली काय नेमका आरोप तुमच्या नानांवर कशा पद्धतीचा आहे, काय म्हणणं आहे तुम्हाला? आमची वंचित बहुजन आघाडीची ही सातत्यानं भूमिका राहत आलेली आहे आणि या भंडाऱ्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नाना पटोले सारख्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने या निवडणुकीतून पळ काढणे आणि एक डमी किंवा एक राजकारणामध्ये कसलंही नाव किंवा पॉलिटिकली जे अनुभव लागतात, जी काही एक कसलेला राजकारणी लागतो, अशा कोणत्याही उमेदवाराला मैदानात न उतरवता एका डमी उमेदवाराला नाना पटोलेंनी या लोकसभेच्या भंडारा गोंदियामध्ये उतरवणं हे स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीला थेट मदत केल्यासारखं आहे. आणि आमच्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे मी नाना पटोलेंना आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारतो आहे की भाजपाचे रमेश कुथे नावाचे माजी आमदार जे शिवसेनेचे आमदार होते यांच्यासोबत दाराआड तुमची काय चर्चा चालू आहे? विनोद अग्रवाल जे भाजपा समर्थित आमदार आहेत त्यांच्यासोबत दाराआड तुमच्या कोणत्या बैठका चालू आहेत? त्यासोबत तिसरे म्हणजे विजय शिवनकर जे भाजपाचे महत्वाचे नेते आहेत त्यांच्यासोबत दाराआड तुमच्या नेमक्या काय चर्चा चालू आहेत? त्यामुळे नाना पटोलेंचं चरित्र, नाना पटोले भाजपामधून आले असल्यामुळे भाजपासोबतचे त्यांचे जे काही साटेलोटे आहेत ते भंडारा गोंदियातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणांसाठी काही नवीन नाही आहेत. हे याच्यासाठी शिक्कामोर्तब होतं की जेव्हा नितीन गडकरी या भाजपाच्या आरएसएसच्या मुख्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीने भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा मागितला, आम्ही विकास ठाकरेंना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला, तर नाना पटोलेंनी त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी नाना पटोले आम्हाला पाठिंबा का दिला, त्याचं काय कारण आहे, त्याचं आम्हाला कारण शोधावं लागेल आणि मग त्यामुळे नितीन गडकरी हरतील, अशा प्रकारचं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य नाना पटोले यांनी केल्यामुळं हे स्पष्ट झालेलं आहे की नितीन गडकरी हारणं म्हणजे नाना पटोलेंना फार ते झोंबलेलं आहे. आणि म्हणून त्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की नाना पटोले हे भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याचं राजकारण या भंडारा गोंदियामध्ये करत आहेत. तुम्हाला तुमची विधानसभा सुरक्षित करून सेटलमेंट करून आता इथले जे उमेदवार आहेत भाजपाचे त्यांना जिंकवण्याची त्यांची काहीतरी षडयंत्र दिसत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.